तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। दोन मागण्या प्रामुख्याने आहेत ज्याच्यासाठी ऑल इंडिया लेवलवर आम्ही हे संघटन उभं केलेलं आहे आणि तीव्र असा विरोध आम्ही आज प्रकट करतो आहोत। एक, संविधानामध्ये जो बदल करायला मागतायत की कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे हक्क सर्व नष्ट करून त्या ठिकाणी एकाधिकारशाही आणि हिटलरशाही आणण्याचं काम सांप्रतचं मोदी सरकार करत आहे, त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने जनसंघटन आहे। रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं जे औद्योगिकरण होतं त्या औद्योगिकरणामध्ये ज्या जमिनी आधी दलालांनी घेतलेल्या आहेत आणि कमी किमतीमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जी वाढीव किंमत मिळणार आहे त्या वाढीव किमतीमध्ये आम्हाला 50% हिस्सा हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, प्रमुख मागणी आजच्या स्थानिक प्रश्नामध्ये आहे। आणि दुसरी गोष्ट, जे औद्योगिकरण होते त्या औद्योगिकरणामध्ये स्थानिक तरुणांना प्रामुख्यानं तिथे शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना ज्या दर्जाचं काम मिळणार आहे त्याचं पहिल्यांदा शिक्षण त्यांना दिलं पाहिजे आणि त्यानंतर इथे भरती झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। प्रचंड मोठा मोर्चा या अलिबागमध्ये रायगड जिल्ह्याच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली काढलेला आहे, तो देशभर 26 नोव्हेंबरला आज जो देशव्यापी संप सर्व कामगार संघटनांनी बोलावलेला आहे आणि देशव्यापी शेतकऱ्यांचं जे प्रचंड आंदोलन हे जवळजवळ 500 अधिक शेतकरी संघटनांनी त्याची हाक दिलेली आहे, त्याचा आज एक अविभाज्य हिस्सा आहे। आज आपल्याला माहिती आहे हे आंदोलन दडपण्यासाठी हरियाणामध्ये भाजपच्या सरकारने वॉटर कॅनन वापरलेले आहेत, शेकडो कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे, टियर गॅस आत्ता बातमी आलेली आहे। आम्ही या दडपशाहीचा लाल बावट्याच्या वतीने अत्यंत तीव्र निषेध पहिल्यांदा करतो आहे आणि आम्ही इशारा देतो आहे की अशा दडपशाहीनी शेतकरी कामगारांचं आंदोलन कदापि आपल्याला दडपता येणार नाही, हा मोदी सरकारला आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे। आज जे कामगार विरोधी 4 कायदे, शेतकरी विरोधी 3 कायदे आणि वीज बिल जे येणार आहे ज्याच्यामुळे आत्ता आपण विजेचा जो प्रश्न आमदार जयंत पाटलांना जो विचारला, हे जर वीज बिल केंद्र सरकारने पास झालं तर प्रचंड विजेचं बिलं सगळ्या शेतकऱ्यांची सामान्य माणसांचं प्रचंड वीज बिलं वाढणार आहेत। या सगळ्या धोरणांच्या विरोधामध्ये आज हा जबरदस्त देशव्यापी एल्गार हा आज आपल्या याच्यामध्ये आपण होतो आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आज हजारो नाही लाखो शेतकरी आणि कामगार आज रस्ते बंद करतील, आपल्या संप करतील आणि याच्यामधून सुद्धा जर सरकारने ऐकलं नाही तर याच्यावर आणखीन प्रचंड मोठा संघर्ष हा अटळ आहे। आज 26 नोव्हेंबर आहे, शेवटचा मुद्दा मांडतो, संविधान दिवस आहे आज 26 नोव्हेंबर 1949ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घटनेचे शिल्पकार होते त्यांनी ही घटना मंजूर झाली घटना समितीमध्ये। आज घटना समितीची सर्व मूल्य, देशाचं सार्वभौमत्व, देशातली लोकशाही, देशाची धर्मनिरपेक्षता, संघराज्य रचना या सर्वांवर भाजपचं मोदी सरकार प्रचंड आघात करतंय आणि म्हणून शेतकरी कामगारांच्या प्रश्नाबरोबरच या देशाला सुद्धा वाचवलं पाहिजे। हे सगळं जे कॉर्पोरेटच्या हातामध्ये देश विकायला काढलेला आहे हे सुद्धा हा लाल बावटा आणि सर्व लोकशाही शक्ती हे नक्कीच थांबवतील याच्याबद्दल तीळ मात्र शंका नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।